हेलो गाइस, मी आज इथे विंटर वंडरलँडला आलो आहे, हाईड पार्क लंडनमध्ये. तर इनिशियली पहिला हे फ्री असायचं लास्ट इयरपर्यंत. आता यावर्षीपासून त्यांनी तिकीट्स वगैरे करायला स्टार्ट केले. मला बुकिंग मी केले त्याच्यामुळे फ्री झालं आहे, कारण की मी भरपूर राईड्स बुक केले. तर आपण एक्सप्लोअर करूया, बघूया आजचा दिवस कसा जातो आपला वगैरे. असं मी डिफरंट डिफरंट ट्राय करेल राईड्स वगैरे दाखवायचा. आपण जाऊ. आपण गेटपाशी आलोत. आता तुम्ही बघत असाल इथे एंट्रन्स भरपूर लोकांची. आता इथे सिक्युरिटी चेक इन आणि आपण तिकीट्स चेक होणार. तिकीट्स आणले आहेत, पी डी एफ चालतं, त्यांना दाखवणार आणि आपण एंटर करूया. ओके, आणि एक्सप्लोअर करूया. इथे एक हा छोटासा गेम होता, ज्याच्यात म्हणजे असं तुम्हाला दिसतं आहे रेड कलर बॉक्स, ग्रीन कलर बॉक्स वगैरे. असं प्रत्येक याच्यात काही नाही तरी गिफ्ट आहे. आम्हाला ते डॉगी लागलं आणि ते पेंगुइन लागलं आहे. अशी एक स्टिक्स असते आणि त्याला विक असतो आणि प्रत्येक बॉक्समध्ये काहीतरी आहे असं असतं. आणि एक याच्यात कुठल्या याच्यात तरी एक स्टार आहे आणि तो स्टार जर भेटला तर आपल्याला मोठं सॉफ्टवेअर वगैरे भेटतो. आता बघूया यांना काय भेटलेलं आहे. आपण एलियन लागलेला आहे ना. ओके, हे आईस किंगडम आहे. बेसिकली मॅजिकल आईस किंगडम म्हणतात. आणि इथे टेम्परेचर एकदम मायनस टेन डिग्री होता. खूप खूप थंडी होती. आम्ही हँड ग्लोव्ज वगैरे घातले होते तरी पण आम्हाला खूप थंडी लागत होती. असं म्हणून एकदम क्लॅरिटी नाही काढता आली आम्हाला प्रत्येक स्टॅच्यूची. पण थीम वगैरे चांगली होती. त्यांनी इथे एका स्मॉल किंगडमचं त्यांनी बनवलं होतं. एक विच दाखवली होती आणि असे काय काय 2-4 इंच दाखवले होते. एकदम मस्त ब्युटिफुल हाताने बनवलेले कलाकृती आहेत हे सगळे. एकदम अमेझिंग होतं. जास्त थंडी असल्यामुळे आम्ही जास्त वेळ नाही स्पेंड करता आला. आणि तिथे स्लाईड्स वगैरे होते. त्या स्लाईड्समध्ये असं छोटीशी स्लाईड होती, आईसची स्लाईड होती, त्याच्यात पण आम्ही गेलो होतो. खूप मजा आली याच्यात. पण थंडीमुळे जास्त वेळ नाही राहत आहेत. पण अमेझिंग आहे, एकदम ब्युटिफुल आहे. जर तुम्ही गेलात कधी व्हिजिट केला तर हे बघण्यासारखं आहे. एकदम मस्त बनवलं.
Did you feel it? Yeah, it's cold. तिथे एक छोटंसं त्यांनी एक आईस आहे बनवलं जिथे पैसे चिकटवायचे असंच एक फनसारखं होतं असं काही स्पेशालिटी नव्हती भरपूर लोकांनी कॉईन्स वगैरे लावले होते पण मी नाही लावले पण चांगलं होतं असं हा व्हिडिओ कसा होता तो मला सांगा तुम्ही कमेंट्स करा करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा एक छोटासा लास्ट इव्हेंट केला आम्ही वृद्धोला डॅशिंग कारमध्ये खायचं होतं म्हणून तर थोडा वेळ टाईम स्पेंड केला आणि त्याच्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो थँक्यू.